व्हॉट्सअपचा पुन्हा एकदा यू टर्न। प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नसली तरीही व्हॉट्सअप खाते सुरूच राहील। जगातील सर्वात जास्त वापरणारे मेसेंजर ॲप म्हणजे व्हॉट्सअप यांनी 15 मेपासून लागू होणारे गोपनीयतेचे धोरण सध्या स्थगित केले आहे। तर काय झाले आहे नक्की ह्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दैनंदिनीमध्ये आपलं स्वागत आहे। जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेंजर ॲप म्हणजे व्हॉट्सअप यांनी 15 मेपासून लागू होणारे गोपनीयतेचे धोरण सध्या स्थगित केले आहे। कंपनीने नवीन गोपनीयता धोरण लागू करण्याची नवीन तारीख अद्याप सांगितलेली नाही। नवीन गोपनीयता धोरणाचा स्वीकार न करणाऱ्या वापरकर्त्यांचे खाते सध्या बंद होणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले। व्हॉट्सअपने असे म्हटले आहे की नवीन गोपनीयता धोरणाचा मेसेज वापरकर्त्यांना पाठवत राहणार। ही प्रक्रिया पुढचे काही आठवडे सुरू राहणार आहे। नवीन गोपनीयता धोरण 8 फेब्रुवारी 2021 रोजी लागू होणार होते, परंतु यावरून विवाद उभा राहिल्याने ही तारीख पुढे 15 मेपर्यंत वाढवण्यात आली। आता पुन्हा व्हॉट्सअपने हे धोरण सध्या तरी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे। व्हॉट्सअप वापरकर्ते मेसेज आणि कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड आणि रिसीव करू शकतात। या डेटाचा वापर आता कंपनी देखील करणार आहे। कंपनी तो डेटा शेअर करू शकणार आहे। 15 मेपर्यंत वापरकर्त्यांनी गोपनीयता धोरण स्वीकारले नाही तर त्याचे खाते बंद होणार आहे, परंतु आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला आहे। दरम्यान या प्रकरणावरून दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारने याचिका देखील दाखल केली होती। व्हॉट्सअपने जानेवारीमध्ये सादर केलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे 2011च्या IT नियमांचे उल्लंघन होत असल्याचं देखील केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं होतं। ही पॉलिसी लागू न करण्याचे निर्देश देण्याची मागणी सरकारकडून करण्यात आलेली होती। ही माहिती सगळ्यांना कळावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राइब करा।